पन्हाळा तालुक्यातील महाडिकवाडी इथं चार वर्षांपूर्वी बिनविरोध झालेल्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती गटानं निर्विवाद सत्ता स्थापन केली होती उपसरपंच पदाचा कार्यकाल ठरल्यामुळं विद्या गुरव यांनी पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर नूतन उपसरपंच पदाच्या झालेल्या निवडीत राजाराम जांभीरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला पन्हाळगडाच्या पश्चिमेला असलेल्या महाडिकवाडी ग्रामपंचायतीच्या सलग दोन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध करून गावानं आदर्श निर्माण केलाय इथं आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य गटाचं नेहमी वर्चस्व राहिलंय दरम्यान लोकनियुक्त सरपंच पदाचा मान छाया पांडुरंग महाडिक यांना मिळाला होता उपसरपंच विद्या दगडू दगडूगुरव यांनी कार्यकाल ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेवर माजी सैनिक संजय जांभिलकर यांचे थोरले बंधू राजाराम जांभिलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली सरपंच छाया महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड जाहीर करण्यात आली निवडीनंतर सरपंच महाडिक यांच्या हस्ते जांभिलकर यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान नूतन उपसरपंच जांभिलकर यांनी आईचे आशीर्वाद घेऊन पदभार स्वीकारला यावेळी सरपंच छाया महाडिक तंटामुक्त अध्यक्ष भोला नाईक ग्रामसेविका उमा पाटील पांडुरंग महाडिक गणपती जांभिलकर रामचंद्र महाडिक ज्ञानदेव जांभिलकर पांडुरंग जांभिलकर युवराज जांभिलकर सागर पाटील संग्राम फाटक अवधूत नलवडे विलास खोत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला